राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 100 तर्फे नगरसेविका सुरेखा रवींद्र इथापे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य हळदी कुंकू समारंभ व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 100 तर्फे माजी नगरसेवक रवींद्र इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सुरेखा रवींद्र इथापे यांच्या माध्यमातून भव्य हळदी कुंकू समारंभ व महिला मेळाव्याचे आयोजन भीमाशंकर सोसायटी मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री लोकनेते गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या समवेत इतर मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली. यावेळी प्रभागातील विविध नागरी विकास कामांचा शुभारंभ लोकनेते गणेश नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. नगरसेविका सुरेखा रवींद्र इथापे यांच्या पुस्तकरूपी कार्य अहवाल व चित्रफितीचे अनावरणही यावेळी करण्यात आले. तू प्रवासी प्रगतीचा विकास आणि स्थैर्याचा अभिमान साऱ्या घटकांचा न्यायाचा आणि हक्कांचा शैक्षणिक गुणवत्तेचा औद्योगिक परारीचा सुधारणा अन क्रांतीचा धीरधीर अन धैर्याचा महाराष्ट्र तुझा मुद्रा राष्ट्रवादीचा महाराष्ट्र तुला मुजरा राष्ट्रवादीचा. उपस्थित माध्यमांनी रवींद्र व सुरेखा इथापे यांच्या प्रति आदरात्मक प्रतिक्रिया दिल्या. श्री रवींद्र इथापे सौ सुरेखा इथापे यांनी ह्या परिसरातल्या लोकांचा जो विश्वास मागितला आणि लोकांनी जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला अनुरसून गेल्या 5 वर्षांमध्ये सुरेखा इथापेने आणि पूर्वीच्या 5 वर्षांमध्ये रवींद्र इथापेने त्याची सगळीच कामात या परिसरात काही कामं शिल्लकच राहिलेली नाहीत. फक्त त्याचं आता अपडेट करण्याचं काम राहिलेलं आहे. भविष्यकालामध्ये ती पण गोष्टी होती. सातत्यानं जनतेची सेवा करण्याचा वारसा तुमचा अखंड राहो अशी सदिच्छा मी त्यांना दिलेली. ऍक्च्युली आम्ही खूप हळदी कुंकूला जातो पण मला असं वाटतं की इथे आल्यावर एकतर मला या एरियात आल्यावर खूप नेहमीच आवडतं नवी मुंबई आणि त्याच्यामध्ये खरं सांगायचं तर हळदी कुंकू म्हटल्यानंतर बायकाच अपेक्षित असतात पण आज इथे पुरुष वर्गही भरपूर आहे. म्हणजे महिलांना साथ देणारे पुरुष भरपूर आहेत हे बघूनही आनंद झाला. आणि इथापे दाम्पत्य दोघांनी जे काम केलं ते मी आज पाहिल्यानंतर खरंच मला खूप कौतुक वाटलं त्यांचं. कारण 10 वर्ष सलग नगरसेवक, नंतर 5 वर्ष बायको सुरेखाताई आणि आता पुन्हा ते उभे राहत आहेत. मला खरंच इथे आल्यानंतर त्यांचं काम बघितल्यानंतर ही खात्री वाटते की अशाच पद्धतीने त्यांनी काम करत राहिलं तर अजून छान नवी मुंबई डेव्हलप होईल आणि नक्कीच ते निवडून येतील अशी खात्री वाटली आज. खरं सांगायचं तर आम्ही मुंबईमध्ये राहतो, आज आम्ही नवी मुंबईमध्ये आले. खरंच तुम्ही खूप छान एरियात राहता कारण इतकी स्वच्छता सुंदर आणि सगळ्यांचा विचार करून काही प्लॅनिंग करून इथल्या सगळ्या गोष्टींची बांधणी केलेली आहे. तुम्ही खरंच खूप छान एरियात राहता आणि यापुढेही तुम्हाला असंच चांगलं काम करणं अपेक्षित असेल तर इथापे रवींद्र इथापेंनाच निवडून द्या असं मी खात्रीपूर्वक सांगते. यावेळी श्रीवस्तव इथापे यांनीही आयोजित कार्यक्रमासंबंधित मत व्यक्त केले की आज सुरेखा इथापे यांच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभाचा जो कार्यक्रम आहे सर्वांप्रमाणे याही वर्षी तो लावलेला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध विकास कामांची उद्घाटन, त्याच्यामध्ये फिरती पोलीस चौकी आहे, 10 कोटी 67 लाखाचा नाला आहे, त्याच्या व्यतिरिक्त 8 अशी जी कामं आहेत की ती सगळ्या नागरिकांना वाड्यातील रहिवाशांना उपयोगाची कामं आहेत, ती कामांचा सुद्धा शुभारंभ आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केलेलं आहे. आणि तसं पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये आपण सगळे आलो होतात, यावेळेस देखील आपण 17 ते 18 नागरी विकास कामांचे शुभारंभ आपण त्यावेळेस केले होते. आणि सातत्यानं कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही नागरिकांना भेटत असतो. आज सुद्धा भर पावसामध्ये आपण पाहिलं की काल सुद्धा पाऊस होता, आज सुद्धा पाऊस होता आणि भर पावसामध्ये सुद्धा इकडच्या महिला भगिनी असतील, आमचे सहकारी मित्र असतील, या ठिकाणचे नागरिक असतील, या सगळ्यांनी आज आम्हाला सहकार्य केलेलं आहे. म्हणून हे दोन्ही तिन्ही कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत, संपन्न झालेले आहेत. आतापर्यंत मी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करत आले आहे
आणि हळदी कुंकू कार्यक्रम हा महिलांनी आनंद लुटण्यासाठी असतो आणि तो सगळ्या महिलांनी घ्यायला हवा आणि सर्व महिलांनी एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करणे, प्रत्येकाचे दुःख एकमेकींना शेअर करणे आणि महिला एकत्र येऊन हा समाजाचा विकास करावा अशी माझी भावना। कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी आयोजित केलेल्या लकी ड्रॉ भाग्यवंत विजेत्यांना लोकनेते गणेश नाईक व चित्रपट अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्या हस्ते पैठणी साध्या बक्षीस स्वरूपात प्रदान करण्यात आल्या। कार्यक्रमाची सांस्कृतिक शोभा वाढविण्यासाठी खेळ, मराठी हिंदी गाणी व गप्पा अशा त्रिवेणी संगम असणाऱ्या फॅमिली एक्सप्रेस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। या सोहळ्यास नेरूळ विभागातील नगरसेवकांनी व प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। महिलांची भव्य उपस्थिती पाहता प्रभाग क्रमांक 100 च्या महानगरपालिका निवडणुकीचा सकारात्मक निर्णय इथापे दापंत्यांच्या बाजूनेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। कॅमेरामॅन असीम शेख सोबत सुदीप गोलब, पालिका प्रशासन, भीमाशंकर सोसायटी, नेरूळ।